नागपुरात 7 बालकांवर अनैसर्गिक अत्याचार, धक्कादायक घटनेने हादरलं शहर, आरोपी मानसिक विकृत आहे का याची तपासणी केली जात आहे. नागपुरात 7 अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचाराची धक्कादायक घटना घडलेली आहे. बर्डी पोलीस स्टेशन अधीन महाराज बाग परिसरात ही घटना घडली असून 7 मुलांवर अनैसर्गिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण शहर हादरलेला आहे. आरोपी वसंतराव नाईक झोपडपट्टी भागातील मुलांना चिंच आणि आंबे खाण्याच्या बहाण्याने महाराज बाग परिसरात घेऊन जायचा, त्यानंतर मुलांसोबत अनैसर्गिक कृत्य करायचा. 8 ते 11 वयोगटातील मुलांवर अनैसर्गिक अत्याचाराची घटना घडलेली आहे. पोलिसांनी आरोपी मयूर मोडक याला अटक केली असून त्याच्या विरोधात कलम 377 आणि पोस्को कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. एका मुलाच्या तक्रारीनंतर इतरही पालक तक्रारीसाठी पुढे आलेत. आणखी कुणासोबत आरोपीने अनैसर्गिक कृत्य केलं का याचा पोलीस शोध घेत आहेत. आरोपी मानसिक विकृत आहे का याची तपासणी केली जात आहे. हा गुन्हा परवा रात्री उशिरा दाखल झाला आहे. यामध्ये आम्हाला सीतापड्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जी वसंतराव नाईक झोपडपट्टी आहे त्या ठिकाणची काही नागरिकांनी सर्वप्रथम ही तक्रार दाखल केलेली आहे. त्यातील एका अल्पवयीन मुलाने आपल्या पालकांना असं सांगितलं की त्याच्या बाबतीत एका तरुण व्यक्तीने काही अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यासोबतच त्याचे इतर काही जे काही बालकं त्या वस्तीमधले आहेत त्याचे मित्रमंडळी त्यांच्या बाबतीतही तो समाजात कोरतो आहे किंवा यापूर्वी असं केलेलं आहे. अशा स्वरूपाची तक्रार प्राप्त झाल्यानंतर आम्ही तातडीने त्या गोष्टीची दखल घेतली आणि जो काही पीडित बालक होता किंवा त्याच्या पालकांनी जे काही आमच्याकडे तक्रार नोंदवली त्याच्या अनुषंगाने आपण सीताबाडी पोलीस स्टेशन येथे भारतीय दंडविधान कलम 377 तसेच पोक्सो कायदा कलम 4, 8 आणि 12 अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे आणि तात्काळ आपण पोलिसांना तपास पथक रवाना केली होती तीन ते चार. कारण हा तरुण 2 दिवसांपासून फरार होता, गायब होता. आपण त्याला काल रात्री उशिरा अटक केलेली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.